अमित भाईंच्या घरी गेलो तर त्यांच्या पाठीमागे दोन फोटो लागलेले आहेत. एक फोटो आहे चाणक्याचा आणि दुसरा आहे सावरकरांचा. आणि हे दोन व्यक्तिमत्व त्यांना प्रचंड प्रेरणा देतात. आणि मग अशी पल्लवीनी जे सांगितलं, आमच्यापैकी अनेक लोक जे साक्षीदार आहोत, अनेक वेळा रात्री 9-9:30 वाजता अमित भाईंकडे गेलं आणि गप्पा गप्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघाला की सलग 3-3.5 तास अमित भाई मराठ्यांच्या इतिहासावर बोलतात. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर वसईच्या संधीपर्यंतचा मराठ्यांचा जो सगळा इतिहास आहे याचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यामध्ये एक गुजरातीत त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, अजून ते प्रकाशित व्हायचं आहे. आणि हे पुस्तक लिहिण्याकरता अमित भाई लंडन पर्यंत जाऊन तिथल्या आर्काइव्ज मधनं तिथल्या सरकारकडनं सगळे ऑथेंटिक कागद हे घेऊन आले आणि त्या कागदांच्या आधारावर महाराजांचा वस्तुनिष्ठ इतिहास हा या ठिकाणी त्यांनी अभ्यासित केला आणि आज तो सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न ते करतात. आणि म्हणून मराठ्यांच्या इतिहासाने अक्षरशः भरभरून बोलताना ज्यावेळेस अमित भाई आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळी असं वाटतं की एखादे शिवकथाकार हे छत्रपतींचा इतिहास सांगतायत ही अमित भाईंची सांगण्याची हातोटी आहे. एवढंच नाही तर मला आठवतं की भारतीय जनता पक्षाचा एक कार्यक्रम होता 2018-19 दरम्यान की मोदी सरकारने केलेली कामं ही प्रमुख लोक जी आहेत समाजातली त्यांच्याकडे जाऊन सांगायची आणि अमित भाईंचा निरोप आला की लता दिदींकडे जायचं. मी आणि आशिष त्यांच्या सोबत होतो. आम्ही लता दिदींकडे गेलो, ते कागद दिले, फोटो झाला, फोटोग्राफरला त्यांनी सांगितलं आता तुम्ही बाहेर व्हा आणि ते गप्पा करायला बसले आणि आशिष आणि मी दोघेही आश्चर्यचकित झालो. एक तास लता दिदींच्या वेगवेगळ्या गाण्यांवर ते बोलत होते, कधी खय्याम कधी नौशाद अशा वेगवेगळ्या, की हे गाणं तेव्हा तयार झालं, मग या गाण्याच्या मागे काय विचार होता, मग याला असं संगीत का दिलं, मग त्याला कशा प्रकारे तुम्ही म्हटलं. लता दिदी देखील कदाचित अतिशय आश्चर्यचकित झाल्या, त्या बोलल्या आणि भारतीय सिने जगताच्या संगीताच्या बद्दल आणि लता दिदींच्या एकूण गाण्यांच्या 50-60 वर्षाच्या इतिहासाबद्दल त्यांच्याजवळ असलेली माहिती अचंबित करणारी माहिती होती. त्या दिवशी एक गोष्ट आम्हाला नव्याने कळली की अमित शहा केवळ संगीताचे दर्दी आहेत असं नाही, की अतिशय उत्तम तबला वादक देखील आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारे ते तबला वाजवतात आणि हा जो काही त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू आहे तो पैलू. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथनं एअरपोर्टकडे निघालो, ते मी आणि आशिष फक्त हिंदी फिल्म संगीतावरच गप्पा मारत होतो आणि मला असं वाटतं की हे जे काही कदाचित अव्यक्त अशा प्रकारचे त्यांच्या, कारण अमित शहा म्हटल्यानंतर एक अतिशय कणखर अशा प्रकारचा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो. कणखर ते आहेतच पण त्याच्यासोबत तेवढेच संवेदनशील अमित भाई आहेत. आणि म्हणून या पुस्तकामध्ये एक अजून उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की अमित भाई किती व्यस्त असले तरी रात्रीच्या वेळी आपली जी नात आहे रुद्री हिच्याशी फोनवर बोलल्याशिवाय एकही दिवस ते राहत नाही. रात्री 9-9:30 दरम्यान तिला ते रोज कॉल करतात आणि तिच्याशी रोज बोलतात. ही देखील मला असं वाटतं की एक कुटुंब अस्सल असल्याची ही जी काही एक त्यांच्या व्यक्तिमत्वाची बाजू आहे ती बाजू देखील आपण समजून घेतली पाहिजे.